हेलो बाळांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्मार्ट होम किड्स एज्युकेशन चॅनल। आज आपण बघणार आहोत नर्सरी क्लासचा मराठीचा पेपर, जो की ॲन्युअल एक्झाममध्ये येतो, आणि पेपरसुद्धा बघू आणि मुलांची प्रॅक्टिस घरी कशा प्रकारे घ्यायची आणि पेपरमध्ये कोणते कोणते प्रश्न येतात आणि वर्कशीट कशा बनवायच्या हे पण आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहत। तर चला सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, सारख्या स्वराची योग्य जोडी लावा। सारखे सारखे स्वर दिलेले असतात, एका साईडला स्वर दिलेले असतात आणि दुसऱ्या साईडला पण स्वर दिलेले असतात, तर आपल्याला सारखे सारखे स्वरांच्या जोड्या लावायच्या आहेत। बघा, या प्रकारे औ आहे तर इथे औ शोधायचा आणि त्याला जोडायचं। दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या स्वरापैकी वेगळ्या स्वराला गोल करा। स्वर दिलेले असतात आणि त्यामध्ये वेगळा स्वर असतो, त्याला गोल करायचं। जसं की हा आ आहे, हा आहे, हा पण आ आहे, हा आ नाही आहे, त्यामुळे हा वेगळा स्वर आहे म्हणून याला गोल केले। प्रश्न बघू तिसरा, चित्र बघून दिलेल्या योग्य स्वराला गोल करा। एका साईडला चित्र दिलेले असतात आणि दुसऱ्या साईडला काही स्वर दिलेले असतात, तीन प्रकारचे, तर चित्र बघून तो स्वर ओळखायचा आहे। जसं की हे आहे ओढणे, तर ओ ओढणीचा ओ, तर इथे ओ आहे त्याला सर्कल करायचा। हे आहे इडीलिंबू, तर ई इडीलिंबूचा ई, त्यामुळे ईला सर्कल करायचा। आणि हे सोडवताना मुलांच्या स्वर बिलकुल लक्षात राहायला हवेत, कारण हा इडीलिंबूचा ई कोणता आहे हे जर मुलांना माहीत नसेल तर ते कोणत्या ईला सर्कल करू शकतात। प्रश्न बघू पुढचा, नंतर येणाऱ्या स्वराला गोल करा। आता एक स्वर दिले जाते आणि त्यापुढे दोन स्वर दिले जातात, तर जे स्वर दिलेला आहे त्यानंतर पुढे कोणतं स्वर येणार आहे त्याला गोल करायचं। बघा, हा आहे अ, अनंतर येतं आ, तर आला गोल केला आहे। हे आहे इडीलिंबूची ई, त्यानंतर येतं ऊ, म्हणून ऊला गोल करायचं। प्रश्न पुढचा, स्वर गिरवा, अ ते आहा। काही स्वर दिलेले असतात आणि डॉट पण दिलेले असतात, कारण नर्सरी क्लासच्या मुलांची एवढी प्रॅक्टिस झालेली नसते, त्यामुळे त्यांना गिरवा असा प्रश्न असतो। बघा, गिरवा, अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अंग आहा। त्यामुळे हे प्रॅक्टिस झाल्यानंतर मुलं सहजपणे पेपरमध्ये लिहू शकतात। आता मराठी या विषयामध्ये एक दोन पण शिकवलं जाते 10 पर्यंत, तर हा हे पण क्वेश्चन येतात, सारख्या अंकाच्या जोड्या लावा। सारखे अंक बघून त्याच्या जोड्या लावायच्या आहेत, म्हणून 1 ते 10 या अंकाची मुलांची प्रॅक्टिस व्हायला हवी। अंक गिरवा 1 ते 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। नंतरचा प्रश्न आहे, नंतर येणाऱ्या अंकाला गोल करा। बघा, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, यामध्ये मुलांची प्रॅक्टिस होणे हे खूप गरजेचं आहे। 3 आहे, 3 नंतर काय येतं हे मुलांना माहीत असायला हवं, त्यामुळे त्यांची परत परत रिव्हिजन घेऊन या प्रकारे वर्कशीट तयार करून त्यांना दिल्या तर त्यांना हे सहज आणि सोप्या पद्धतीने सांगता येईल। पुढचा प्रश्न आहे, स्वराच्या आणि चित्राच्या जोड्या लावा।
एका साइडला स्वर आणि एका साइडला पिचर दिलेले असतात. जसा हा आहे अ, तर अ अननसाचा अ, मग इथे अननस शोधायचा आणि त्याला जोडी लावायची. हा आहे आ, आरशाचा आ, तर इथे आरसा शोधायचा आणि त्याला जोडी लावायची. इमारतीची ई, इडीलिंबूचा ई, उ उखडचा उ, उसाचा उ, आणि ए एकाचा ए. तर आता बघूया आपण क्वेश्चन पेपर. प्रश्न एक, खाली दिलेले स्वर गिरवा. पाच प्रकारचे स्वर दिलेले आहेत आणि त्यांना गिरवायचे आहे. प्रश्न दोन, खाली दिलेल्या स्वरांपैकी सारख्या स्वराची योग्य जोडी लावा. सारखे सारखे स्वर जोडायचे आहेत. प्रश्न तीन, चित्र बघून खाली दिलेल्या योग्य स्वराला गोल करा. चित्र दिलेले आहेत, खाली तीन प्रकारचे स्वर दिले आहेत. चित्र आहे ओढा, ओ ओढ्याचा ओ, उ उसाचा उ, ई इमारतीची ई, औ औषधीचा औ, आणि अंग अंगठीचा अंग. प्रत्येकी प्रश्नाला प्रत्येकी एक एक मार्क आहे. पुढे बघूयात चौथा प्रश्न, खाली दिलेल्या अंकाच्या योग्य जोड्या लावा. अंक दिलेले आहेत आणि सेम सेम अंकाला जोडायचं आहे. प्रश्न पाच, खालील दिलेल्या स्वरांपैकी वेगळ्या स्वराला गोल करा. वेगळा स्वर शोधायचा आणि त्याला गोल करायचे. प्रश्न सहा, नंतर येणाऱ्या स्वराला गोल करा. अ नंतर येतो आ, ए नंतर येतो ऐ, आणि ऊ नंतर येतो ऊ. प्रश्न सात, नंतर येणाऱ्या अंकाला गोल करा. एक नंतर येतो दोन, तीन नंतर येतो चार. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.